ही सभा कशी होणार आहे? या गर्दीला लोक येणार आहेत का? ही सभा होणार का? कसे येणार शिवसैनिक, कसे येणार माता भगिनी, कसे येणार बांधव? म्हटलं तुम्हाला चिंता करण्याची अजिबात आवश्यकता नाहीये, कारण तुम्ही ही सभा लाईव्ह कव्हर करण्याकरता इथे आलात, तुमचे कॅमेरे सुरू आहेत, अजून उद्धव साहेब इथे यायचे आहेत, एक 10 मिनिटात उद्धव साहेब इथे पोहोचणार आहेत, कारण अंजनवेलवरून उद्धव साहेब निघालेले आहेत, 10 मिनिटापूर्वीच निघालेत, साधारण 10 मिनिटांमध्ये उद्धव साहेबांचं इथे आगमन होईल, त्यांना घ्यायला आपले आमदार शिवसेना नेते भास्करराव जाधव हे हेलिपॅडवर गेलेत, ते सोबत त्यांच्या बरोबर इथे येत आहेत. आणि मला, माझा रायगड लोकसभा मतदारसंघ असल्यामुळे जसे ही गुहागरची सभा, ही सभा मला करायचीच आहे. ही सभा झाल्यानंतर 1 वाजता संपल्यानंतर उद्धव साहेब इथून हेलिकॉप्टरने दापोलीला येणार आहेत आझाद मैदानावर, आणि मग दापोलीच्या हेलिपॅडवर उद्धव साहेबांचं हेलिकॉप्टर उतरण्यापूर्वी मला रस्त्यानं धावत धावत दापोलीला पोहोचायचंय. आणि म्हणून मग उद्धव साहेब आल्यानंतर मी इथे थांबणार नाही आहे. उद्धव साहेब आले आले स्वागत झालं की मी आणि माझे सहकारी नेते अनिल परब साहेब आम्ही इथून दोघेही दापोलीच्या सभेकरता रवाना होणार आहोत, त्या ठिकाणी जाणार आहोत. मी जो उल्लेख केला या ठिकाणी, मला पत्रकारांनी प्रश्न विचारला, त्या मीडियाला मी सांगेन की ही सभा कव्हर करा, ही लाईव्ह तुम्ही कव्हर करताय, काही नॅशनल चॅनल मला वाटतं लाईव्ह करतायत, आणि त्यामुळे ही कव्हर करा आणि त्यांना दाखवा की ज्या कुणी हा प्रश्न विचारलाय त्यांच्यापर्यंत ही सभा जाऊ द्या, ते पाहणार आहेत त्यांना कळू द्यात. मला उगाच आरोप करायचा म्हणून मी हे सांगत नाही, कुणावर टीका करायचं म्हणून मी सांगत नाही. किंबहुना व्यक्तिगत टीका करणं हा माझा स्वभाव नाही, व्यक्तिगत आरोप करणं माझा स्वभाव नाही. माझ्या अखंड राजकीय जीवनामध्ये मी हे पथ्य पाळलेलं आहे, मी कधीच व्यक्तिगत कोणावर टीका करत नाही. खालच्या पातळीवर तर कधीच जाऊन बोलत नाही, बोलण्याची आवश्यकता नाहीये, कारण जी उंची मी गाठली आहे त्या उंचीवरून मला त्या उंचीचा मान राखूनच समाजाच्या पुढे बोलावं लागणार आणि बोलणार आहे मी. आणि म्हणून खाली घसरण्याची आवश्यकता आयुष्यात कधी आली नाही आणि भविष्यात सुद्धा कधी येणार नाही. आणि म्हणून ज्यांनी कुणी हा प्रश्न विचारलाय त्यांना लाईव्ह आपण ही सभा दाखवा. मुख्यमंत्र्यांच्या सभेमध्ये सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना सक्तीनं बोलावलं जातं, सक्तीनं. जर माझा आरोप खोटा असेल तर मुख्यमंत्र्यांनी खोडावा, रजा दिली जाते शासकीय कर्मचाऱ्यांना, खुर्च्या भरण्यासाठी शासकीय कर्मचारी बोलवले जातात. मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली या परिसरात सभा झाल्या तर त्या दिवशी MIDC ला सुट्टी असते आणि MIDC चे सगळे कर्मचारी त्या सभांना बोलवले जातात आणि मग शासकीय कर्मचारी बोलवून गर्दी केली जाते. भाड्यानं पैसे देऊन माणसं आणली जातात भाड्यानं. आणि म्हणून एकदा उद्धव साहेब म्हणाले होते कदाचित इथे इथे बोलतील, अरे त्यांना सभा घेण्याकरता भाड्यांची माणसं बोलावी लागतात, आम्हाला भाड्याची माणसं बोलावं लागत नाहीत, आमच्या निष्ठेची माणसं या ठिकाणी आले, सगळे निष्ठेची, एकही भाड खाऊ इथं आलेला नाहीये, आलाय का? आणि म्हणून मग त्यांना भाड्यानं माणसं बोलावी लागतात. त्या पलीकडे जाऊन मी सांगणार आहे की आपल्या सर्वांना माहिती आहे एक स्लोगन एक घोषणा या महाराष्ट्रात एवढी लोकप्रिय झाली, 50 खोके 50 खोके 50 खोके. त्या खोकेवाल्यांना खोके खर्च करून माणसं आणावी लागतात. हे खोके संपणार आहेत या लोकसभेपर्यंत, हे 50 खोके संपवायचे आहेत, संपवायचे ना. आणि मग या पुढं, अरे सभा जाऊ द्या, या सगळ्या भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या सोबत गेलेले गद्दार शिवसेनेचे असोत, गद्दार राष्ट्रवादीचे असोत किंवा गद्दार काँग्रेसचे असोत, यांना यापुढे मतं सुद्धा विकत घ्यावी लागणार आहेत. एकही मत त्यांना कुणी प्रेमापोटी या रायगडमध्ये देणार नाही, या कोकणामध्ये देणार नाही. देणार का कोकणातली माणसं मतं? द्याल का आपण? मी माझ्या माता भगिनींना विचारतोय, देणार का आपण त्यांना मतं? नाही देणार ना, काय देणार का? मग आज आपण हात खूप झाली, उन्हात उभं राहावं लागलं तर या मधल्या पॅसेजमध्ये सुद्धा माता भगिनी आल्या तर बसवायला किंवा उभं करायला हरकत नाही. झाल्या सायरन वाजायला लागलाय, गाडी आली पोलिसांची पहिली, उद्धव साहेबांचा ताफा आता इथं येतोय, 2 मिनिटात उद्धव साहेबांचा आता या ठिकाणी उपस्थित होणार आहे. आपण सगळ्यांनी आहात तिथे बसूनच टाळ्यांच्या गजरात, घोषणांच्या निनादात, कुणीतरी जबरदस्त घोषणांच्या निनादात आपल्याला उद्धव साहेबांचं स्वागत करताय. आता थोड्याच वेळात उद्धव साहेब या ठिकाणी येणार आहेत.
आणि म्हणून आपण त्यांची आतुरतेने वाट पाहतो. कोणीतरी एखादा घोषणा देणारा पुढे आणा, जोरदार घोषणा देणाऱ्याच्या हातात माईक दे, ज्याला जोरदार घोषणा देता येतात त्याला. साहेब आले की घोषणांचा आवाज झाला पाहिजे या ठिकाणी. हा जोरदार घोषणा, दणदणीत घोषणा सगळ्या सभागृहाने. आपण उठून सगळ्यांनी साहेबांना सलामी द्यायची आहे. गाड्यांचा ताफा इथं आतमध्ये येतोय आणि म्हणून साहेब येईपर्यंत हा किल्ला मी लढवतोय, लढवत राहणार आहे. आणि नंतर साहेब आल्यानंतर इथून मी ताबडतोब दापोलीला जाणार आहे आणि मग दापोलीला येईपर्यंत इथला किल्ला मला लढवायचा आहे. मला पूर्ण खात्री आहे की येणाऱ्या लोकसभा मतदारसंघामध्ये या गुहागर विधानसभा मतदारसंघामधून ज्या मतदारसंघाचं नेतृत्व आमदार भास्करराव जाधव करतायत, या गुहागर विधानसभा मतदारसंघातून रायगड लोकसभा मतदारसंघातील 6 विधानसभा मतदारसंघांपैकी विक्रमी मतदान मला गुहागर विधानसभा मतदारसंघात मिळेल हा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो. आणि साहेबांचं आगमन होण्यापूर्वी आता रमजानचा महिना सुरू आहे आणि नंतर ईद येणार आहे. मी इन ऍडव्हान्स माझ्या मुस्लिम बांधवांना, भगिनींना आणि मातांना ईदच्या शुभेच्छा सुद्धा या ठिकाणी देतो. सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. साहेबांचं आगमन झालेलं आहे. जोरदार घोषणांच्या वाजेत आपण उद्धव साहेबांचं स्वागत मतदारसंघाच्या वतीनं आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांचं स्वागत होत आहे. माननीय आमदार भास्कर शेठ जाधव, सर्व पदाधिकारी, माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांना ग्वागर विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं पुष्पहार अर्पण केला जातोय. सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचंय. छत्रपती शिवाजी महाराज की जय, भवानी जय, भवानी. उद्धव साहेब तुम आगे बढ़ो, उद्धव साहेब तुम आगे बढ़ो. शिवसेना नेते आमदार भास्करराव जाधव यानंतर 5 मिनिटांमध्ये आपलं मार्गदर्शन करतील आणि मग त्यानंतर उद्धव साहेबांचा घणाघात. छत्रपती शिवराय, हिंदुहृदय सम्राट, शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे, आपल्या राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो.
आज आपणा सर्वांना संबोधित करण्याकरता म्हणून या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या पक्षाचे पक्षप्रमुख आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे, शिवसेना नेते आणि आपल्या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री सन्मान्य अनिलराव परब, आपले उपनेते आणि रत्नागिरीचे जिल्हा प्रमुख ज्या रत्नागिरीचे आमदार, आपले राजापूरचे आमदार माझे सहकारी मित्र राजनजी साळवी, पक्षाचे सचिव श्री मिलिंदजी नार्वेकर, व्यासपीठावर बसलेली सर्वच पक्षाची पदाधिकारी मंडळी, लोकप्रतिनिधी, आजी माजी लोकप्रतिनिधी, पवारगट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष श्री पद्माशी डारेकर आणि उपस्थित बांधवांनो, भगिनीनो आणि सहकारी मित्रांनो, आदरणीय उद्धवसाहेब हे संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये अशाच पद्धतीनं ज्याला आम्ही जनसंवाद यात्रा म्हणतो, परंतु आदरणीय उद्धवसाहेब त्याला कुटुंब संवाद मेळावा म्हणतात, यात्रा म्हणतात. आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण सगळेजण कुटुंबातले सदस्य या नात्यानं उद्धवसाहेब आपल्याजवळ थोड्याच वेळात बोलणार आहेत, परंतु इथला स्थानिक आमदार म्हणून काही गोष्टी ह्या पक्षप्रमुखांसमोर बोलल्या पाहिजेत. उद्धवसाहेबांना मी सांगेन की उद्धवसाहेब हा मतदारसंघ आम्ही तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेला आहे. हा मतदारसंघ खरं सांगायला गेलं तर ज्या वेळेला या गुहागर तालुक्यामध्ये मी आलो त्यावेळेला इथं ज्या पक्षाचा मी कार्यकर्ता म्हणून विधान परिषदेचा आमदार म्हणून या भागामध्ये आलो त्यावेळेला चार मतांनी फक्त एकमेव पंचायत समिती सदस्य कैलासवाशी संपदा गर्दे ह्या निवडून आल्या होत्या. एक गोणवली पोमेंडी सारखी एखादी ग्रामपंचायत, तळवली सारखी मुळे भवनसाची एखादी ग्रामपंचायत, अशी चार दोन ग्रामपंचायती सोडल्या तर तसं पाहिलं तर पक्षाचं काही फार या ठिकाणी अस्तित्व होतं अशातला भाग नाही. परंतु मुंबईपासून इथपर्यंत सर्वांना आम्ही गोळा केलं, एक एक माणूस वेचला, साथ घातली आणि बघता बघता या तालुक्यानं आम्हाला एखाद्या माणसाला ज्या पद्धतीनं सावरून घेतात त्यापणे सावरून घेतलं आणि आज तागायत आमचं नेतृत्व या मतदारसंघानं टिकवून ठेवलंय असा हा मतदारसंघ आहे. 2009 साली या मतदारसंघानं मला आमदार केलं, पवार साहेबांनी मला आमदार केलं आणि आज जे कोणी शासन आपल्या बारी सांगतायत त्यांनी त्यावेळेचा सगळा इतिहास काढून बघा. एखाद्या गावामध्ये मला एक मत सुद्धा मिळाले, पाच मतं सुद्धा मिळाली, परंतु त्यावेळेला जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्यानं एक मत दिलेलं गाव सुद्धा असेल आणि 100 मतं दिलेली गाव सुद्धा असेल त्या त्या गावामध्ये कलेक्टर असतील, सीईओ असतील किंवा एसपी असतील किंवा मंत्री म्हणून राज्य पातळीवरचे अधिकारी आम्ही घेऊन प्रत्येक गावामध्ये गेलो. मग कुठे गावांना देवळात बसायला दिलं, पारावर बसायला दिलं, काही जणांनी बसायलाच दिलं नाही, पण त्याबद्दल मी त्यांचा कुठेही तिरस्कार केला नाही, राग केला नाही. रस्त्यावर बसलो, कुठेतरी कोणाच्या तरी झाडाखाली बसलो, विहिरीच्या कटड्यावर बसलो आणि त्या गावाचं विकासाचं नियोजन केलं. साहेब, मी आज भाग्यवान आहे की या मतदारसंघात जर आपण कुठं फिरलात तर माझा मतदारसंघ विकासाच्या दृष्टीनं अतिशय उत्तम अशा प्रकारचा माझा हा मतदारसंघ आहे. माझा मतदारसंघ आहे. 2019 साली आपण राज्याचे मुख्यमंत्री झालात, कोरोनासारखं महाभयंकर संकट होतं, माननीय शिवसेना प्रमुखांचं जे कोकणावरचं प्रेम ते प्रेम आपलं देखील आणि आपण कोरोनाच्या संकटामध्ये सुद्धा जे म्हणून कोकणाला विकासाला पैसे दिलेत, परवांच्या दापोली खेडच्या एका सभेमध्ये मी जाहीरपणे सांगितलं की जे आमदार आज उद्धव साहेबांबद्दल बोलतायत त्यांनी आज सभागृहामध्ये जे आज आपापल्या मतदारसंघामध्ये जी या कामांची भूमिपूजन करतायत, उद्घाटन करतायत, ती सगळी कामं आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या मंत्रिमंडळामध्ये मंजूर झालेली आहेत आणि त्याचे अधिकृत जीआर आपण तिथले आपले माजी आमदार संजयराव कदम यांच्या हातात परब साहेब दिले आणि ज्या वेळेला त्यांनी सांगितलं की या हा माझ्या हातामध्ये पुरावा आहे, या व्यासपीठावर
एकदा चर्चा होऊन जाऊ द्या. प्रत्येक कागदपत्राच्या माणसाच्या हातामध्ये मी दिली नाही, बोललो लढ आणि त्यावेळेला सगळ्यांची तोंड बंद झाली. उद्धव साहेब आज हे सांगताना मी हा विकासाला केला ते विकास केला, आपल्या सरकारमध्ये आपण मंजूर केलेले आम्हाला पैसे त्याला ह्यांनी स्टे दिला. आम्ही आमच्या मतदारसंघातली कामं म्हणून ह्यांना भेटायला गेलो, यांची अवस्था इतकी वाईट आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की ही कामं तात्काळ मोकळी करा आणि ह्या कामांना वर्क ऑर्डर द्या ताबडतोब. आश्चर्य वाटेल काय अवस्था ह्यांची. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यांनी दिलेले आदेश, ती फाईल घेतली आणि आपल्या कपाटामध्ये बंद करून ठेवली, ही मुख्यमंत्र्यांची अवस्था. आणि मग आम्ही कोर्टामध्ये गेलो. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आपले आमदार असतील, काँग्रेसचे आमदार असतील, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार असतील, त्या सगळ्यांची व्यवस्थितपणे मी माहिती गोळा केली आणि आपण लढा दिला. आणि आज आपल्या मतदारसंघामध्ये जी करोडो रुपयाची कामं सुरू आहेत त्या कोर्टानं स्टे उठवला, ती सगळी कामं आपल्या कारकिर्दीमधली आहेत हे जाहीरपणे मी या ठिकाणी सांगतो. सध्या माझ्या मतदारसंघामध्ये सगळ्या पक्षाचे राज्य पातळीवरचे नेते येऊन या ठिकाणी सभा घेत आहेत. मला वाईट वाटायचं काही कारण नाही, मी समाधानी आहे की किमान आपल्या मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी येत आहेत. आज उद्धव साहेबांचे विचार आपण ऐकण्याकरता या ठिकाणी आलात. उद्धव साहेब माझी विनंती आहे, आपलं सरकार तर येणारच आहे पण MIDC आपण मंजूर केली. कोरोनासारखं संकट असताना या सगळ्या मतदारसंघात आपण बघत असाल इथं महिलांची उपस्थिती जास्त आहे. याचं कारण इथला बहुतांशी पुरुष हा मुंबईमध्ये कामाला हंबेला आहे, इथं नसतोच. ती MIDC आपण मंजूर केली हे सांगतात आम्ही लोकांना रोजगार देऊ. परवांच्या दिवशी ह्यांच्या मुलाखती मी बघितल्या, त्याच्या अगोदर आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितलं की भास्कररावांना आम्हाला कुठे भेटतात. मी खुलेआमपणे जाऊन भेटलो मंत्रालयामध्ये, लपून छपून भेटण्याची काही गरजच नाही, मतदारसंघातलं काम होतं. पण परवा मी त्यांची मुलाखत वाचली, या ठिकाणी त्यांनी MIDC रद्द केली. आपण मच्छीमार या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहेत, तिथं माथाडी कामगारांच्या धर्तीवर पहिल्यांदा मच्छीमार बोर्ड आपण स्थापन केलं, आज त्याचं सुद्धा काम थांबवून ठेवलेलं आहे. अशा पद्धतीने या लोकांनी छळ मांडलाय. फक्त 4-6 महिने आहेत, इथं बांधलेली जेटी त्यांनी तोडली, इथं बांधलेली व्ह्यू गॅलरी त्यांनी तोडली, इथं आणलेला प्रत्येक रस्ता त्यांनी थांबवण्याचा प्रयत्न केला. अशा लोकांच्या पाठीमागे तुम्ही उभे राहणार आहात, अजिबात होता कामा नये. 4-2 महिने कड काढा, फार काही नाहीये. कामं तर मतदारसंघामध्ये फार काही नाहीतच आहेत, पण त्याच्याही पलीकडे उद्धव साहेब मी तुम्हाला एक विनंती या ठिकाणी करणार आहे. परवांच्या दिवशी याच गुहागरमध्ये इथून 200-300 मीटरवर एका राष्ट्रीय पक्षाची सत्ता झाली, सभा झाली राष्ट्रीय पक्षाची, आणि त्या राष्ट्रीय पक्षाच्या बॅनरवर भारतीय जनता पार्टीचं चिन्ह असलेला, भारतीय जनता पार्टीचा झेंडा असलेला. आणि जी भारतीय जनता पार्टी आज सगळ्यांना सांगते की जगामधला आमचा सगळ्यात मोठा पक्ष त्या विश्वगुरूचा मोठाचा मोठा फोटो होता, त्या पक्षाची अधिकृत सभा या ग्वागरमध्ये झाली. त्या पक्षाची अधिकृत सभा पदा त्यांच्या पक्षाच्या अधिकृत पदाधिकाऱ्यांनी घेतली. काय काय भाषा वापरली तुम्ही ऐकलीत बघितलत, अशी भाषा कुठल्या तरी राजकीय पक्षानं राजकीय पुढाऱ्यानं जगामध्ये कधी वापरली असेल, देशामध्ये कधी वापरली असेल? तुमच्या माझ्या सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये सुद्धा अशी भाषा कोणी वापरलेली नाही. जी भाषा, मी आक्रमक आहे, मी जहाल आहे, पण माझ्या भाषेचा कधी स्तर मी कधी घालाव घालवू दिला नाही, त्याचा उल्लेख मी या ठिकाणी करणार नाही. पण मला एकच त्या विश्वगुरु पक्षाला फक्त एवढंच सांगायचं आहे की अधिकृत पक्षाच्या व्यासपीठावरून वापरलेली भाषा, आणि ती जेव्हा भाषा वापरली जात होती त्या व्यासपीठावर बसलेले आणि समोर बसलेले टाळ्या वाजत होते, काही लोक फिदी फिदी हसत होती. कोणता पक्ष? जो पक्ष सभ्य आम्ही आहोत म्हणून सांगतो, जो पक्ष साधन सुचितेच्या गोष्टी सांगतो, जो पक्ष आम्ही सुसंस्कृत आहे म्हणून सांगतो, जो पक्ष आम्ही आया बहिणींचा आदर करतो म्हणून सांगतो, त्या पक्षाच्या व्यासपीठावरून अशा प्रकारची भाषा वापरली गेली. मनामध्ये प्रचंड वेदना आहेत, पण त्याबद्दल मी या ठिकाणी भाष्य करणार नाही, भाष्य अजिबात करणार नाही. मला फक्त एवढंच टाळ्या वाजवणार नाही, फिदीफिदी करणार नाही, एवढंच सांगायचं आहे. त्यानंतर त्या भारतीय जनता पक्षाच्या तालुका प्रमुखाची, तालुका अध्यक्षाची मी मुलाखत वाचली, त्यानंतर जिल्हाध्यक्षाची मुलाखत वाचली आणि बघितली, आणि त्यानंतर
शीर्षस्थ नेते, शीर्षस्थ नेत्यांची सुद्धा मुलाखत बघितली आणि वाचली. सगळ्यांनी त्या वक्त्याचं भाषण मान्य केलेलं आहे, हे आमच्या पक्षाचं भाषण आहे म्हणून सांगितलेलं आहे. आणि म्हणून मला एकच नम्रपणे सर्वांना सांगायचं आहे, खरं तर उद्धव साहेबांना ते आवडणार नाही, आवडत नाही, तो बॅनर, तो फोटो, ते भाषण सगळ्याचं परफेक्ट रेकॉर्डिंग करून जिल्ह्या जिल्ह्यामध्ये महिलांचे मेळावे घेऊन ते भाषण दाखवण्याचा माझा मनोदय होता. पण उद्धव साहेब, तुम्ही सुसंस्कृतला तुम्ही मान्यता देणार नाही. अख्ख्या देशामध्ये, अख्ख्या राज्यामध्ये प्रश्न विचारणार होतो की हाच का तो सभ्य पक्ष, हाच का तो सोज्वळ पक्ष, हाच का तो सुसंस्कृत पक्ष अशा प्रकारची भाषा वापरतो. पण मला एवढंच फिदी फिदी करणारा सांगायचं आहे की त्या दिवशी त्या व्यासपीठावरून एक घोडा नाचवला गेला, एक घोडा नाचवला गेला. तो घोडा माझ्या आईच्या नावानं नाचवला गेला, माझ्या आईच्या नावानं नाचवला गेला. उद्धव साहेब, माझी आई स्वर्गवशी होऊन 10 वर्ष झाली, माझी आई हयात नाही, माझी आई हयात नाही. आणि म्हणून ज्यांनी कुणी फिदी फिदी हसत होते त्यांनी तो घोडा इथंच ठेवावा. ज्यांना ज्यांना पाहिजे, जेव्हा जेव्हा पाहिजे, ज्या ज्या वेळेला पाहिजे, जितक्या जितक्या वेळेला पाहिजे त्यावेळेला तो घोडा नाचवावा, जरूर नाचवावा. आणि तो घोडा फक्त फिदी फिदी असू नका, तर जेवढं पाहिजे तेवढं सेलिब्रेशन करून घ्या, कारण माझी आई आई हयातच नाही, त्यामुळे तुमचा घोडा तुमच्याकडेच राहू द्या आणि आनंद व्यक्त करा. माझ्या तुम्हाला शुभेच्छा आहेत, माझ्या तुम्हाला शुभेच्छा आहेत. आणि म्हणून बांधवांनो, भगिनींनो, उद्धव साहेबांना तुमच्या वतीनं शब्द मी देतोय. उद्धव साहेब, तुम्ही उन्हा तानातून फिरताय, हा मतदारसंघ हा बाळासाहेबांच्यावर आपल्यावर प्रेम करणार आहे आणि आम्हाला सुद्धा कार्यकर्ता म्हणून सातत्यानं आमच्या शब्दाला मान देणार आहे. मी तुम्हाला आज सांगतो, उद्याच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण आनंदराव गीते हे उमेदवार नक्कीच केलेले आहात, ते इकडे आनंदराव गीते आणि तिकडे विनायक राऊत, हे दोन आमचे नेते हे दिल्लीमध्ये पोहोचवण्याकरता आम्ही जीवाचं रान केल्याशिवाय राहणार नाही, हा शब्द तुम्हाला देतो. यानंतर तुम्ही इकडे येऊन कष्ट घेण्याची गरज नाही, विजयाची मिरवणूक काढायलाची या अधेमध्ये येऊ नका. तिकडे माझ्याकडे उत्तर आपण विदर्भ दिलेला, पूर्व विदर्भ, ती एक रामचेट्टी जागा मी सारखी मागतोय, तिथेही जाऊन मेहनत करेन. तुम्ही ही मेहनत करत असताना मला अड घातलीत साहेब, की भास्करराव तुमची मला गरज इकडे महाराष्ट्रामध्ये कुठं लागेल. साहेब, विदर्भ सांभाळेन, तिथेही आपला आता एकही आमदार नाही, 400 आमदार मी तुमच्या पाठीमागे उभे करेन आणि महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे कुठं काम सांगाल तिथे तिथे काम करू, कारण हा मतदारसंघ हा पूर्णपणे तुमच्या विचारांचा, शिवसेनेच्या विचारांचा, गद्दारीच्या विरोधात, गद्दारीच्या विरोधात पेटून उठलेला हा मतदारसंघ आहे. त्यामुळे हा मतदारसंघ फक्त निवडणुकीची वाट बघतोय, गद्दारांना गाळल्याशिवाय मतदारसंघ राहणार नाही, हा शब्द आपल्याला देतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो, पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांचं आपल्याला मनोगत ऐकायचं आहे. मी आदरणीय उद्धव साहेबांना विनंती करतो, झालं का झालं, की आपण सभेला संबोधित करावं. आवाज कुणाचा? शिवसेनेचा. शिवसेना जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद. उद्धवजी साहेब आगे बढो, आदित्यजी साहेब आगे बढो, जय भवानी, जय भवानी. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, गेले 2 दिवस यवतमाळ आणि वाशिममध्ये होतो,
आणि प्रचंड उत्साह. रात्री 1:30 घरी यायला आणि आज तुमच्या समोर उभा आहे. कोकण माझ्या हक्काचा आहेच. भास्करराव तुम्ही बोलत ते खरं आहे की कोकण हे आपलंच आहे, पण अनेकदा असं होतं की ऐन कामाच्या वेळेला आपण घरच्यांनाच विसरतो आणि तसा विसरणू मी नाहीये. कोकणचा आशीर्वाद घेऊनच मी महाराष्ट्र फिरतोय आणि तुम्हाला आठवण करून देण्याची गरज नाही. शिवसेना प्रमुख सुद्धा तुमच्या समोरच झुकले होते, नतमस्तक झाले होते या कोकणामध्ये. म्हणून आपलं नातं हे घट्ट आहे. भास्करराव तुम्ही जे आता सगळं सांगत होता अंगावरती खरोखर शिसारी येत होती. भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे शीर्षस्थ नेते सध्या काय झालंय, या भाजपाचं शीर्षासन सुरू आहे. म्हणून शीर्षस्थ शीर्ष खाली गेले आणि पाय वर आलेत. हे यांचे शीर्षस्थ नेते खाली खाली डोकं वर पाय. आणि त्या हरामखोरांच्या असभ्य असंस्कृत भाषेला तुम्ही अजिबात उत्तर द्यायला जाऊ नका. ही माझी कोकणातली जनता तेवढी सज्ञान आहे. ही भारतीय जनता पक्षाची संस्कृती आता बाहेर आली. जे त्यांचं रामभाऊ माळगी प्रबोधिनी, काय नाव छान आहे, कोणाचं नाव आहे, रामभाऊ माळगी आणि प्रबोधिनी, त्या प्रबोधिनीमध्ये असे शिवे आणि घाणेरडे प्रकार शिकवत असतील हे मला नव्हतं कधी वाटलं. ज्या पद्धतीने त्यांचा कारभार सुरू आहे तो बघितल्यानंतर मला आता स्वतःला, मी काल यवतमाळ वाशिममध्ये लोकांसमोर मी म्हटलं मी दिलगिरी व्यक्त करतो, कारण आम्हीच 25-30 वर्ष एका हिंदुत्वाच्या वेडापायी हे जिथे नव्हते तिथे खांद्यावरती घेऊन फिरलो. आणि तेव्हा तुम्ही मला प्रामाणिकपणे सांगा, शिवसेनेने जर का यांना खांदा दिला नसता तेव्हा, तर आता यांना खांदा द्यायला लोक उरली असती का? बरोबर ना? पण तेव्हा असं वाटलं होतं की सुसंस्कृत आहेत. अटल बिहारी वाजपेयी जे होते, अडवाणी साहेब, आता तर ते बिचारे आता शांतच आहेत. पण ती एक भारतीय जनता पक्षाची संस्कृती होती. आणि आताची संस्कृती बघितल्यानंतर याला संस्कृती बोलणं हे सुद्धा मोठं पाप आहे. आणि मधल्या काळामध्ये आणखीन एक जे काही घडलं सगळं तुमच्या घरासमोर, तुमच्या शाखेसमोर, ही कोणती पद्धत आहे? या ना, जसं मी आज सांगतो कोकण माझ्या हक्काचं आहे, आणि कोकणवासियांनी सांगा की ठाकरे घराणं आणि तुमचं नातं आहे की नाहीये. तसं तुम्ही या, तुम्ही सांगा. कोकण म्हणतील, कोकणवासी म्हणतील की तुम्ही आमचे, मी काय करू शकतो, मी घरी जाईन. पण भास्करराव एक लक्षात घ्या की तुम्ही ज्या एका बेधडकपणाने लढता आहात तुम्ही एकटे नाही आहात, नक्कीच नाही आहात, संपूर्ण शिवसेना तुमच्या पाठी आहे. आणि इथे जे काय गुंडागर्दी करणारे लोक आहेत, आता तुम्ही विचार करा. तुम्ही आता बोलताना हा मतदारसंघ येतो रायगडमध्ये, पलीकडचा जातो सिंधुदुर्ग. जर त्यावेळेला कोकणवासियांनी आपला खासदार विनायक राऊत यांना निवडून नसतं दिलं तर संपूर्ण पट्टा किती गुंडागर्दी झाली असती हा विचार तुम्ही करू शकता. आणि त्यांना तेच नकोय. ज्या वेळेला महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि मी मुख्यमंत्री होतो, मी काय काय केले, मी काय कशाला सांगत बसू, मी काय केलं आणि नाही केले तुमच्या समोर आहे, तुमच्या समोर आहे. पण मी माझ्या महाराष्ट्रासाठी काम करत होतो, म्हणून या भाडोत्री जनता पक्षाने आपलं सरकार गद्दारी करायला लावून पाडलं. बरे जे गद्दार गेले त्या सगळ्या बापजादांना आणि त्यांच्या पोराबाळाने विचारतो, काय रे मी तुम्हाला काय कमी दिलं होतं, मंत्रीपद दिली होती, आमदार काय दिल्या होत्या, सगळं काही दिलं होतं, म्हणजे हा कोणता न्याय आहे? मी अनेकदा सांगितलं पण सांगण्याची गरजही नाहीये की मला स्वतःला मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं. पण संपूर्ण देशात बाकीचे जर का पक्ष पाहिले तर त्यांचा नेता पहिला मुख्यमंत्री होतो. समजा एखाद्या अनपेक्षितपणाने अपवादात्मक परिस्थितीमध्ये मला ते पद स्वीकारावं लागलं होतं, मग ज्या घराने, ज्या घराण्याने तुमचं घराणं सगळं पोचलं, तुमच्या मुलाबाळांची सगळी
चिंता वाहिली, त्याच्यात जर का कधीतरी असं पद आलं तर गद्दारी करून खाली पाडायचं? आणि कोणाच्या पाठीत वार केला तुम्ही? उद्धव ठाकरेंच्या केला, शिवसेना प्रमुखांच्या केला, शिवसेनेच्या केला, या माझ्या माता भगिनींच्या आणि या बांधवांच्या पाठीत तुम्ही वार केला? जर शिवसेना ही चार अक्षर त्यावेळेला यांच्या पाठी लागली नसती तर कधीतरी तुम्ही त्यांना विचारलं असतं कोण होते ते आणि काय झाले ते? मला त्यांच्याबद्दल जास्त बोलायचं नाही आणि मी तुम्हाला सगळ्यांना सांगतोय, भास्करराव तुम्ही आणि सगळे तुम्ही त्यांच्या शिवीगाळीला शिवीगाळीने उत्तर देऊ नका, कारण ती आपली संस्कृती नाही, ते आपलं हिंदुत्व नाही, ते भाजपाचं, हे भाजपाचं नासलेलं कुजलेलं भाजपाचं हिंदुत्व आहे, ज्याला मी गोमूत्रधारी हिंदुत्व म्हणतोय, हे गोमूत्रधारी हिंदुत्व यांचं। आमच्या हिंदुत्वामध्ये ओव्या आहेत, तुमच्या हिंदुत्वामध्ये शिव्या असतील तर तुम्हाला लख लाभो, तुमच्या शिव्या तुम्हाला लाभो। आणि मधल्या काळामध्ये नरेंद्र मोदी जे बोलले होते की मैं रोज 2-3 किलो गालिया खाता हूं, मग मोदीजी तुमच्या इकडे मी मला वाटतं भास्करराव तिकडे सिंधुदुर्गात सुद्धा बोललोय की मला मोदीजींना सांगायचे तुमची भोकं पडलेली ती टिनपाट इकडे पचापचा इकडे त्यांचे चिळखांडे उडत आहेत, ते काय आम्हाला रसगुल्ले देत आहेत, पण तुमची टिनपाट आमच्यावरती बेलगाम काही बोलतायत, माझ्यापासून सगळ्यांपर्यंत माझ्या कुटुंबियांवरती बोलतायत, भास्करराव तुमच्यावरती बोलतायत, सगळ्यांवरती बोलतायत, अजूनही कोणी? आणि मोदीजी उद्याही ते ज्या भाषेमध्ये आमचा उद्धार करतायत त्या भाषेत माझा एकही शिवसैनिक मोदीजींचा असा उल्लेख करणार नाही, अजिबात करणार नाही, का आम्ही? कारण आम्ही खरे हिंदू आहोत, आम्ही खरे हिंदू आहोत। आता निवडणूक पुढे सरकते, संपूर्ण राज्यभर मी फिरतोय, आज सुद्धा ही उन्हात आणण्याची सभा आहे। 2 दिवसापूर्वी मी त्या यवतमाळ वाशिमची जी तुम्हाला सांगत होतो माझी आठवण किंवा सगळ्या घडलेल्या घटना, प्रवास करत करत पोहोचायला मला त्या पहिल्या सभेला दुपारचे 1:30-1:45 वाजलेले, गच्च भरलेली गर्दी, ह्याच्या म्हणजे आता हा मंडप आहे याच्या दुप्पट तिप्पट माझी वाट बघत बसले होते एक तासभर। त्यांना जो प्रश्न विचारला तोच मी तुम्हाला विचारतो, जेवलात का रे बाबानो, माता भगिनी जेवलात का? इकडे तर जेवणाची सोय नाहीये आणि जेवणाची वेळ आता 12:30 होत आले, जेवलायत? नाही जेवले। मग हे काय आहे नेमकं? आज उद्धव ठाकरेला तुम्ही संपवायला निघालात, उद्धव ठाकरेचा पक्ष फोडलात, पक्ष संपवायला निघालात, माझं नाव चोरलत, चिन्ह चोरलत, वडील चोरलेत, आणि तुमच्याकडे लोक जमावी म्हणून पैसे देऊन लोक आणायला लागतायत तरी सुद्धा लोक येत नाहीयेत, आलेल्या लोकांना बिर्याणीची ताटं तिकडे तयार ठेवलेत, लोक बिर्याणी खातात पण तुमचे नासलेले विचार ऐकत नाहीयेत, आणि इकडे उन्हातानाच्या भुकेची तहानीची पर्वा न करता माझ्या माता भगिनी आणि माझे बांधव इकडे बसलेत, हे काय आहे? याला प्रेम म्हणतात, याला प्रेम म्हणतात? हा गुहागर मतदारसंघ सुद्धा भास्करराव तुम्ही ज्या पद्धतीने बांधलाय ते बघूनच मुद्दा म्हणून मी तुम्हाला पूर्व विदर्भाची जबाबदारी दिलेली आहे, कारण आता जिथे जिथे जातोय तिथे सगळेजण सांगतायत, म्हणजे आता आपली महाविकास आघाडी 3 पक्ष आहेत, आंबेडकर साहेबांनी सुद्धा आपण सांगतोय तुम्ही पण या सोबत, जागा वाटप तर करावं लागेल, पण मला एका गोष्टीचा अभिमान नक्की आहे की ही सगळी फोडाफोडी झाल्यानंतर सुद्धा प्रत्येक लोकसभा मतदारसंघातले शिवसैनिक मला येऊन भेटतात, उद्धवजी हा मतदारसंघ सोडू नका, आपल्याकडे चांगले उमेदवार आहेत आणि हा 100% आपण जिंकणार। मी विदर्भात गेलो तर विदर्भातले जे मतदारसंघ कधी आपण लढलेले नाहीत तिथले शिवसैनिक येऊन भेटतात, उद्धवजी यावेळेला आपली लाट आहे, आपली लाट आहे आणि मोदी सरकारची वाट आहे, विलेवाट। तुम्ही कोणी उमेदवार द्या, लोक तुमच्यावरच्या प्रेमा खातर तो विजयी केल्याशिवाय राहणार नाही असं आज वातावरण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे, आणि अशा या चांगल्या पवित्र वातावरणामध्ये आपण यांच्या तोंडी लागायचं, यांच्या तोंडी लागण्यामध्ये त्यांचा तोच स्तर आहे। म्हणजे कसा आहे बघा डाव, हा जो भाडोत्री जनता पक्ष आहे, कारण तो जो होता अटल बिहारी वाजपेयीजींचा तो भारतीय जनता पक्ष होता, सुसंस्कृत होता, आता हा सगळा भाडोत्री जनता पक्ष आहे किंवा भाडखाऊ जनता पक्ष आहे म्हणा, यांच्याकडे नेते नाहीत, कार्यकर्ते नाहीत, म्हणून सगळे आजूबाजूने आणतायत,
आणि कालच्या सभेमध्ये मी सहज बोलता बोलता सुचलं ते सांगितलं की प्रधानमंत्र्यांच्या बऱ्याच काही योजना आहेत, प्रधानमंत्री जनधन योजना, प्रधानमंत्री अमुक योजना, प्रधानमंत्री तमुक योजना, तशी अजून एक त्यांनी योजना काढले आले तुमच्यापर्यंत, भ्रष्टाचारी अभय योजना। भ्रष्टाचारी अभय योजना म्हणजे ज्यांनी ज्यांनी भ्रष्टाचार केला असेल त्यांनी भाजपात यावं, आम्ही तुम्हाला अभय देतो, ये मोदी गॅरंटी आहे, ये मोदी गॅरंटी आहे, या असल्या गॅरंट्या तुम्ही देता। 2014 सालापासून आम्ही तुमचं हे तेच रडगाणं ऐकतोय, विकसनशील भारतासाठी, विकसनशील भारतासाठी। ते पूर्वी तो ग्रामोफोन होता, मला आठवते माझ्या लहानपणी, माझ्या काही जुन्या पिढीतल्या लोकांच्या लक्षात असेल, रेकॉर्ड असायची रेकॉर्ड, आणि त्याला ते पिन लावायची, तो HMV कुत्रा असायचा, हिज मास्टर व्हॉइस। तसे त्यांचे काही अंधभक्त आहेत, मग ते जे काय सांगतात ते ऐकायचं, पण ती रेकॉर्ड असं असायची की कधीतरी अडकायची, आणि अडकली का पुढे जायचीच नाही। आता शिवसेना प्रमुखांनी त्या काळामध्ये जे काय बोलले होते ते मी नाही बोलू शकत, कारण ते गाणं कसं अडकायचं, ती गाण्यातली नेमकी ओळ अडकल्यावरती त्याचा अर्थाचा अनर्थ कसा व्हायचा ते शिवसेना प्रमुख सांगायचे। तसे यांचे रेकॉर्ड अडकले 14 पासून। 2014 ला काय सांगितलं, 2019 साली बघा काय होईल, 19 साली काय सांगितलं, 2024 साली बघा काय होईल, झालं काहीच नाहीये। आता सांगतायत 2029 नाही, डायरेक्ट 2047 साल। मग मला त्यांना विचारायचे 10 वर्ष आम्ही तुमचं ऐकलं, आता तुम्हाला कळलं की भारत हा विकसित व्हायला पाहिजे, विकसनशील भारतासाठी पुन्हा एकदा मोदी सरकार, मग 10 वर्ष मोदी सरकार काय गवत उपटत बसलं होतं की काय, 10 वर्ष काय केलं, नाही गवत उपटत बसलो होतो, मग आता काय। आता आम्ही बघा 2047 साली तुम्हाला आम्ही काय काय देऊ, मग मी सुद्धा सांगतो ते 2047 साली देत आहेत। मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो, मी 3000 साली तुम्हाला प्रत्येकाला चंद्रावरती घर देईन, हवंय की नको? अरे काय तुम्ही त्यांची गॅरंटी मानता आणि माझी नाही मानत? बरं, हे येऊन मोदीजी बोलले की भाई और बहनो 2050 तक मैं आप सबको चांद पे घर दे दूंगा। चला सगळे मोदी 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 काय नाही, हा सगळा जो काय त्यांचा घृणास्पद प्रयत्न चालू आहे तो कशासाठी चालू आहे, मुद्दा म्हणून तुम्हाला सांगायला पाहिजे। बाकीच्या गोष्टी त्याचा परामर्श भास्कर जाधव यांनी घेतलेलाच आहे, गीतेनी सुद्धा घेतलेला आहे, आणि भास्करराव आहेत खंबीर, इथल्या स्थानिक ज्या काही समस्या आहेत ते आहेत खंबीर, मला त्याच्यावरती जास्त बोलण्याची गरज नाहीये। जी MIDC देत होतो ती कशी थांबवली वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला माहित आहेत। मासेमारीमध्ये सुद्धा मध्ये मी ऐकलं होतं पेपरमध्ये की आता मासेमारी कराल सुद्धा LED लावून गुजरातच्या बोटी येत आहेत ना, म्हणजे इथून सगळं गुजरातला नेत आहेत सगळे उद्योगधंदे। MIDC आमच्या हक्काची द्यायचीच नाही, महाराष्ट्रात येणारे आणि असणारे उद्योग हे गुजरातला न्यायचे, आमचे मासे पण तुम्ही न्यायचे, आणि आम्ही काय करायचं, आमचं आम्हाला काय घंटा नाही, कारण राम मंदिर केले, तुम्ही घंटा वाजवत बसा, बाकी उद्योग आम्ही घेऊन जातो गुजरातला। मला गुजरात बद्दल काही राग नाहीये, अनेक गुजराती कुटुंबच्या कुटुंब वर्षानुवर्ष आपल्या महाराष्ट्रामध्ये राहत आहेत, कुठे काय त्यांचं आपलं भांडण आहे। अनेक अगदी मुंबईच्या शाखेमध्ये सुद्धा शाळेच्या ऍडमिशन पासून हॉस्पिटलसाठी असेल, रक्तासाठी असेल, गुजराती माता भगिनी बांधव येतात, कधी कोणी त्यांना नाही म्हणत नाही, पहिला धावून जातो तो शिवसैनिक जातो, हे आमचं आणि गुजरातचं नातं आहे। आणि उद्या आपलं इंडियाचं सरकार आल्यानंतर, इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर, आम्ही गुजरातशी द्वेषाने नाही वागणार, जे गुजरातचं हक्काचं असेल ते आम्ही गुजरातला नक्की देऊ। पण आज जसं मोदीजी वागतायत, मोदीजी तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात का फक्त गुजरातचे पंतप्रधान आहात हेच आता कळत नाहीये। आणि एवढी मस्ती डोक्यामध्ये गेलेली आहे, मधल्या काळामध्ये सिंधुदुर्गला येऊन गेले, मी सांगितलं ना तिकडे, आम्हाला वाटलं कोकणासाठी काहीतरी देऊन जातील, कारण निसर्ग वादळ आलं होतं, त्योक्ते वादळ आलं होतं, ना मोदीजी इकडे फिरकले, ना केंद्राने एक पैशाची मदत इकडे केली होती। केंद्राच्या निकषाच्या पलीकडे जाऊन महाविकास आघाडी सरकारने इथल्या सगळ्या त्या आपत्तीग्रस्तांना मदत केली होती। अनेक वेळेला असं होतं की चक्रीवादळ आल्यानंतर धावपळ होते, आणि 2 वर्ष लागोपाठ चक्रीवादळ आलं, काय सांगावं परत कधी येईल,
मग अचानक सगळ्या लोकांना घरं खाली करून न्यायचं कुठे? म्हणून मी सांगितलं होतं की जिथे जिथे अशी धोक्याची ठिकाणं आहेत तिकडे माझ्या नागरिकांना कुठेही गैरसोय होऊ नये अशी निवारा केंद्र तिकडे बांधा, की जिकडे माता भगिनी येऊन राहतील, वेगळे आपले सगळे पुरुष मंडळी येऊन राहतील, तिकडे चांगली शौचालय असतील, टॉयलेट असतील, त्यांना काय हवं नको, जेवण खाण्याची व्यवस्था होईल, कुठेतरी तंबू बांधलाय आणि घुसवून टाकलं त्यांना असं नको, तशी पक्की निवारा केंद्र बांधा. जे लाईट जातात ते लाईट्स का जातात? तर तारेचे खांब पडतात. मग ते लाईट जाऊ नये, कारण मला अजूनही आठवतंय चिपळूणच्या बाजारपेठेत आपण फिरत होतो, तरोना होता आणि एक दुर्दैवी घटना घडली होती, तिकडे काही रुग्णांचे प्राण गेले होते ऑक्सिजनच्या अभावी. ते ऑक्सिजन कमी होता म्हणून नाही, तर लाईट गेले होते, ऑक्सिजन होता पण लाईट गेले म्हणून ऑक्सिजन नाही देऊ शकलो. आणि त्याच्यासाठी आपण ठरवलं होतं की या सगळ्या ज्या वीज वाहक तारा आहेत त्या भूमिगत करायच्या. वादळ किती आलं तरी माझे नागरिक त्या निवारा केंद्रात सुरक्षित राहतील, आणि किती मोठं वादळ आलं तरी वीज पुरवठा बंद होणार नाही ही जबाबदारी मी तेव्हा घेतली होती मुख्यमंत्री म्हणून. आणि आता हे जे सांगतायत यांना 14 साली आपणच निवडून दिलं, 19 साली आपणच निवडून दिलं, आता पुन्हा आपले आपल्याला निवडून द्यायचे आहेत. अनंत गीतेंना तर निवडून द्यायचे आहेत, पलीकडे विनायक राऊतना निवडून द्यायचे आहे, पण आता आपण त्यांना बसवणार नाही आहोत, आपल्या हक्काचा इंडिया आघाडीचा पंतप्रधान बसवणार आहोत. बरं, त्यावेळेला सुद्धा 30 वर्षानंतर एकट्या भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं होतं, 270-272 प्लस आलं होतं ना, 19 साली 300+ झाले, यांची हवस संपत नाही. आता म्हणे आपकी बार 400 पार, कशासाठी 400 पार पाहिजे? जे मी तुम्हाला सांगतोय तुम्ही नीट लक्षात घ्या, ते 400 पारचे त्यांचे डाव एवढ्यासाठी आहेत की यांना घटना बदलायची आहे, कारण घटना बदलायला काही मतांची आवश्यकता असते पूर्ण संसदेमध्ये, 2/3 काय त्यांचं असतं ना, 4/8 अशी सगळी जी काही मतदारांची आकडेवारी असेल तर ते घटना बदलू शकतात. गेल्या अधिवेशनामध्ये यांनी जवळपास 100-150 विरोधी पक्षाचे खासदार निलंबित करून टाकले आणि कायदे पास करून घेतले ना. आपल्याला काय वाटलं की हे काहीतरी थातुरमातुर चालले, तसं नाहीये, त्यांचे ते डाव आहेत. या कायद्याला कोणी विरोध करता कामा नये, कारण विरोध करायला तुम्ही समोर कोण ठेवतच नाहीये. विरोधी पक्ष हा म्हणजे काही देशद्रोहांचा पक्ष नाही, त्यांना सुद्धा याच जनतेने निवडून दिलेला आहे. विरोधी पक्ष हा सुद्धा जनतेचाच आवाज आहे, आणि विरोधी पक्षाचे एक खासदार तुम्ही निलंबित करून टाकून काही घातक कायदे त्यांनी मंजूर करून घेतले, आणि आता त्यांना पुढचा डाव टाकायचा जो आहे तो म्हणजे तेवढे 400 वरती खासदार निवडून आले का घटना बदलतील, आणि घटना बदल करताना समोर कोणी विरोधाचा आवाज शिल्लक असता कामा नये म्हणून त्यांना 400 पार व्हायचंय. तुम्हाला चालतंय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली घटना हे बदलून टाकणार आणि स्वतःची दुर्घटना हे आपल्या देशाच्या माती म्हणजे आपल्या माती हे लादणार, हुकुमशाही लादणार, आणि त्या लढाईच्या विरुद्ध मी उभा राहिलेलो आहे. मला त्यांची इकडे गंजलेली सगळी टिनपाट त्यांच्या तोंडी लागायचंच नाहीये, कारण ही कसपट आहेत, यांचं जीवन राजकीय जीवन हे त्यांच्यावरती अवलंबून आहे. ते जेव्हा यांना गेट आउट पॉइंट येईल तेव्हा बघा हे सुद्धा टमरेल घेऊन बरोबर लाईनीत उभे राहतील. पण मला जो धोका दिसतोय तो धोका दिसतोय की देशावरती एक गंडांतर येत आहे. 400 पारचा नारा देऊन देशाची घटना बदलून हुकुमशाही आणण्याचा यांचा डाव आहे. वन नेशन वन इलेक्शन म्हणजे काय? अजून मुंबई महापालिकेच्या निवडणुका घेत नाहीयेत, अजून काश्मीरच्या निवडणुका घेत नाहीयेत, 5 वर्ष होऊन गेली काश्मीरला, 370 कलम काढलं, आपण पाठिंबा दिला होता, पण काश्मीरच्या निवडणुका अजून घेत नाहीयेत, मुंबई महापालिकेची निवडणूक घेत नाहीयेत, राज्यातल्या इतर महापालिकांच्या निवडणुका घेत नाहीयेत, पण वन नेशन वन इलेक्शन म्हणजे याच्या पुढे फक्त अध्यक्षांची निवडणूक होईल, जशी रशियामध्ये पुतीनची होते तशी हे पुतीन बाबा नवीन तिकडे बसतील आणि संपूर्ण विलेवाट लावून टाकतील, पोलिसांची वाट लावतील. जसं पुतीन न्यायमूर्ती नेमतात तसे हे आपल्या देशातले न्यायमूर्ती नेमायला लागतील. निवडणूक आयुक्त तर यांचाच आहे, यांचेच सगळी धुणीभांडी करणारा निवडणूक आयुक्त आहे. एका निवडणूक आयुक्ताने राजीनामा दिला त्या गोयल यांनी, कारणच कळलेलं नाहीये. आणि आता माझ्याकडे जी बातमी आली की त्या गोयलच्या जागी ह्यांचा खास एखादा घरगडी हा तिकडे त्याच्या जागी बसवणार आहे, म्हणजे संपूर्ण पद्धत तुम्ही नासून टाकणार
आक्षेप घेणारे आरोप करणारे तुम्हीच, न्यायनिवाडा करणारे तुम्हीच, सजा सुनावणारे तुम्हीच, मग आम्ही काय करायचं? ही संपूर्ण जी काय पद्धत, म्हणजे अगदी आता तरी चंद्रचूड साहेब आहेत आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा काही असे कणखर न्यायमूर्ती बसले आहेत, म्हणून ही लोकशाहीची शेवटची धुकधुक चालू आहे। आपली सुद्धा केस तिकडे प्रलंबित आहे, न्यायालय फटक्याच्या मागून फटके देत आहे, पण मी न्यायालयाला सुद्धा हात जोडून विनंती करतोय, परत परवा सुद्धा केली होती, आज करतोय, सर्वोच्च न्यायालयाला मी हात जोडून विनंती करतोय की लोकशाही शेवटच्या घटका मोजते, पात्र अपात्रतेचा जो काही निर्णय आहे तो शिवसेनेसाठी केवळ आहे अशातला समजू नका। हा देशाच्या लोकशाहीसाठी घातक आहे। ज्या पद्धतीने चंदीगडचा महापौर यांनी बेलगामपणाने निवडून आणला होता, तो जो निवडणूक अधिकारी, तो भाजपचा पदाधिकारी, त्यांनी त्या मतावरती खुणा करून ती मतं बाद ठरवली आणि भाजपचा महापौर तिकडे बहुमत नसताना सुद्धा बसवला होता, कोर्टाने त्याच्या पेकाटात लाद घातली, म्हणून तो डाव फसला। मग एवढ्या उघड उघडपणाने अगदी महापौर पद हे सोडत नाहीयेत, पंतप्रधान एकदा पुन्हा बसले आणि देशाचे अध्यक्ष झाले तर काय शिल्लक राहील? आणि त्याच करता मी सर्वोच्च न्यायालयाला सांगतोय की लोकशाही आता शेवटच्या घटका मोजते, तिच्यात काहीतरी श्वास घेण्याची एक शक्ती राहिलेली आहे, तोपर्यंत तिला बरं करा, तोपर्यंत तिला औषध द्या, ती मेल्यानंतर ती मेली एवढंच जाहीर करणार असाल तर मग न्यायालय आम्ही न्याय तरी कोणाकडे मागायचा? एक ठीक आहे, मी या जनतेच्या न्यायालयात आलेलो आहे, कोकण तर माझ्या हक्काची भूमी आहे, जे काय आपल्या शिवसेनेच्या बाबतीत घडलंय, ज्या पद्धतीने त्यांनी जो काही निकाल दिलाय की शिवसेना कोणाची तुम्हाला मान्य आहे का रे? तुम्हाला पक्षप्रमुख म्हणून मी हा एक वेगळा भाग, पण ज्या शिवसेना प्रमुखांनी शिवसेनेला जन्म दिला तुमच्या न्याय हक्काच्या लढाईसाठी, त्यांच्या जागी त्या दाढीवाल्याचा फोटो तुम्हाला चालतोय? काय कर्तृत्व काय त्यांचं? जसं इथले जे बोंबलतात शिव्या देतात आम्हाला, तसेच ते होते, ते सुद्धा बाप आणि त्यांचं कार्ट हे मीच त्यांना बसवलं होतं तिकडे, मंत्रीपद मी दिलं, खासदारकीचं तिकीट मी दिलं होतं, पण तोच माझा जणू काही गुन्हा झाला आणि त्या गुन्ह्याची फळं ही अशी मी भोगतोय असं त्यांना वाटत असेल तरी त्यांना त्यांची जागा दाखवण्यासाठी आज महाराष्ट्र पेटून उठलेला आहे। तुम्ही तुम्हाला एक परत हे पवित्र काम करावंच लागेल। गेल्या वेळेला जे झालं त्याच्याबद्दल मी अगदी उघडपणाने तुमची माफी मागतो, कारण मी चालवतो होतो मोदींचा प्रचार करायला, ही माझी चूक झाली, पण आता ही चूक मी सुधारलेलो आहे, तुम्ही सुधारलायत की नाही? आता पुन्हा जर का तिकडे मोदी सरकार येणार असेल तर मग आपल्याला तोंड सुद्धा उघडण्याची वेळ येणार नाहीये। आणि मला आठवत आहे काही वर्षांपूर्वी काही मित्र आपल्याला भेटत असतात, काही उद्योगपती असतात, काही मित्र असतात, काही आपले सगळे सोयरे असतात, असेच काही माझे मित्र चीनला गेले होते, ऑलिम्पिक झालं त्याच्या आधी, आणि तिकडे गेल्यानंतर त्यांनी मला एक किस्सा सांगितला। ते म्हणाले, उद्धवजी तिकडे गेल्यानंतर भाषेची बॉम्ब आहे, हे ऑलिम्पिकच्या आधीची गोष्ट आहे, तिकडे दुभाषी असल्याशिवाय कोणी बोलूच शकत नाही। मग तो म्हणे, आम्ही एका गावात गेलो, शहरामध्ये गेलो, तिकडे एक अत्यंत उत्तम इंग्रजी बोलणारा साधा गरीब माणूस आम्हाला गाईड म्हणून मिळाला, छान इंग्रजी बोलायचा, आणि मग आम्ही त्याला सांगितलं की अरे तू एवढं चांगलं इंग्लिश बोलतोस, पण त्याची गरिबी कळत होती, त्याचं बटन तुटलं होतं, खिसा थोडा फाटला होता, पण इंग्रजी व्यवस्थित एकदम फरड इंग्लिश बोलायचा, तर त्याला आम्ही सांगितलं अरे तू आपल्या ह्या चीनची जी राजधानी बीजिंग, ते बीजिंगला का नाही जात, आता तिकडे ऑलिम्पिक्स होणार आहे, देशभरातनं सगळे पर्यटक तिकडे येतील, तुला 2-5 पैसे जास्त मिळतील। तो म्हणाला, नाही म्हणे मला जगायचंय। तो लागले, तुला जगण्यासाठीच सांगतोय, बीजिंगमध्ये गेलास परदेशी पाहुणे येतील, तुला जास्त पैसे मिळतील। नाही म्हणे मला जगायचंय। तुला जगायचं म्हणजे काय? तुला जगण्यासाठी आम्ही सांगतोय। तुला तसं नाहीये, बीजिंगमध्ये जर अनावधानाने सुद्धा एखादी व्यक्ती कळत नकळतपणाने सरकारच्या विरोधात बोलली तर 2 दिवसामध्ये ती व्यक्ती अदृश्य होते। मला अदृश्य व्हायचं नाही, मला जगायचंय। मला तेव्हा काय वाटलं होतं की अरे हे चीनचं फारच भयानक आहे, पण ते आता होताना आपल्या देशात होईल की काय अशी भीती वाटायला लागलेली आहे। जे त्यांच्या विरोधात बोलतील त्यांना सरळ देशद्रोही म्हणून तुरुंगात टाकलं जात आहे, सरळ धाडी टाकल्या जात आहेत। हे राजन साळवी इकडे बसलेत, आज सुद्धा नोटीस आलेल्या आहेत, म्हणजे साधे साधे माझे कार्यकर्ते त्यांच्यावरती नोटीसही मारल्या जात आहेत।
पण त्यांच्या गटात गेले हे काल परवाकडेच बघितलं ना तुम्ही, ज्यांचा उल्लेख मी अभिमानाने करत होतो, गेले तिकडे, झाले ईडीबीडी बंद, सगळे आरोप करणारे तुम्हीच. त्या वेळेपर्यंत तुम्हाला कळलं नव्हतं 2014 काय त्याच्या आधीपासून अगदी अनिल परब काय सगळेच. अनिल परबांनी तर त्यावेळेला 92-93 साली पोलीस आणि मिलिटरीचा मार खाल्ला होता, त्याला जनावरासारखं भर रस्त्यात तुडवलं होतं. तरी सुद्धा ते शिवसेना सोडत नाहीयेत, राजन साळवी शिवसेना सोडत नाहीयेत, कारण ते लढवई आहेत. पण तुम्ही भाजपात या नाहीतर जेलमध्ये जा. ठीक आहे, तुमची मस्ती किती दिवस चालते मी बघतो, आमचं राज्य येत आहे. आणि त्या अधिकाऱ्यांना सुद्धा सांगतोय तुमच्या ईडिया बिड्या काय असतील त्या ईडीचं बंडल करून बरोबर काय करायचं ते आम्ही करू. जर माझ्या शिवसैनिकांना छळत राहाल तर थोडे दिवस थांबा, आमचं सरकार आल्यानंतर या अधिकाऱ्यानं सुद्धा ज्यांनी अन्यायाने माझ्या शिवसैनिकाला त्रास दिलाय त्यांना सुद्धा कायद्याचे फटके काय द्यायचे ते आम्ही दिल्याशिवाय राहणार नाही. आणि हे सगळं असं वातावरण तुम्हाला मी सांगितल्यानंतर मी तळमळीने तुम्हाला सांगतोय, पोट तिडकीने सांगतोय, जे मला जाणवतंय जे मी बघू शकतोय ते मी तुम्हाला सांगतोय की हे पाप आता आपल्याकडनं होता कामा नये. त्यावेळेला देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक जणांनी बलिदान केलं, त्यांनी बलिदान केलं म्हणून आपण आपलं स्वातंत्र्य उपभोगू शकतो. आता ते त्यांनी बलिदान करून दिलेलं स्वातंत्र्य मतदान करून आपण टिकू शकतोय की नाही, त्यांनी तर बलिदान केलं, आपल्याला मतदान करायचंय. कारण नाहीतर पुढच्या पिढ्या ह्या आपलं आपला उल्लेख काय म्हणून करतील, देशभक्त म्हणून करतील का? जे भाजपा करते द्वेष पसरवतोय सगळीकडे, द्वेष हिंदू मुसलमानांमध्ये, द्वेष यांच्यामध्ये, द्वेष त्यांच्यामध्ये, द्वेष. आम्ही देशभक्त आहोत, आम्ही द्वेषभक्त नाहीत, अजिबात नाही. आणि म्हणूनच तुम्ही या भर उन्हाच्या सभेमध्ये अगदी सूर्य आग ओकत असताना सुद्धा माझ्यासाठी थांबलात, हेच मोठं एक दिलासा देणारं चित्र आहे. हेच ह्यालाच मी माझे आशीर्वाद मानतो, हीच माझी शक्ती आहे, हीच माझी ताकद आहे. भाडोत्री जनता पक्षाकडनं पैशाचा अमाप वापर होईल, धबधबे कोसळतील, पण माझं आव्हान आहे तुम्ही या महाराष्ट्रामध्ये पैशाचा पाऊस पाडून दाखवाच. पैशाचा पाऊस पडला तरी सुद्धा महाराष्ट्राची जमीन ही पवित्र आहे, किती पाऊस पडला तरी गद्दारीचा कोंब या महाराष्ट्रामध्ये ही माती उगवू देणार नाही, एक सुद्धा गद्दारीचा कोंब इथे उगवणार नाही. आणि त्याच करता उद्याची जी निवडणूक आहे, भास्करराव तुम्ही बोललात की प्रचाराला येऊ नका, ठीक आहे, तुमचं वचन मी पाळलं, मी प्रचाराला येणार नाही, पण विजयाच्या आपल्या विजयाच्या अनंत गीतेंच्या विजयाच्या मिरवणुकीला म्हणण्यापेक्षा सभेला मी येणारच. आणि त्या विजयाची जबाबदारी मी तुमच्यावर सोपवतोय, घेणार आहात? ठीक आहे, ठरलं, ठीक आहे. बाकी काय बोलायची? रमजान सुरू झालाय, मी शिमला 2 दिवसाने सुबी. हा नाही, आता एकदा सगळं जुळलं की होणार नाही. आता शिमगा तर काय आता 2 दिवसावरती नाही, तो या भाडोत्री जनता पक्षाचा रोजच शिमगा चालू आहे, त्याच्यामुळे तो काय नाही, ते काय बोंबायचं ते बोंबलू दे त्यांना. आपला शिमगा आता येतोय, तो शिमगा नुसता बोंबलून नाही साजरा करायचा, तर त्या होळीमध्ये हुकुमशाहीची होळी करायची आहे, हुकुमशाहीची होळी. आणि रमजानचा सुद्धा पवित्र महिना सुरू होतोय अनेक ठिकाणी, आता हे वंचितचं काय होणार विचारणारे हे मुस्लिम बांधव आहेत, अनेक ठिकाणी मुस्लिम बांधव सोबत आलेले आहेत, तुम्ही सोबत राहा. बाकी काय करायचं काय व्हायचं ते आपण बघून घेऊ. तुम्हाला परत एकदा सगळ्यांना मी शुभेच्छा देतो आणि तूर्त मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.